प्रकरणासंदर्भात सलीम कुत्ता प्रकरणामध्ये आता अडचणी वाढणार आहेत. बडगुजरानंतर आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बेकायदेशीर कृत्य केल्याच्या आरोपात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सलीम कुत्ता प्रकरणामध्ये आता बडगुजर यांच्यानंतर आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नुकतंच सलीम कुत्ता प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापूर्वी 2-3 दिवस अगोदरच त्यांची जिल्हा प्रमुख अशी नेमणूक देखील झाली होती. मात्र त्यांच्यावरती काल गुन्हा दाखल करण्यात आला. आता भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. सलीम कुत्ता प्रकरणामध्ये आता अडचणी वाढणार असं दिसतंय. बडगुजर यांच्यानंतर आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बेकायदेशीर कृत्य केल्याच्या आरोपामध्ये नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.